तेव्हा लास्ट लेक्चरला आपण काही डिस्कस केलं होतं मोल काय असतं. मोल एक नंबर असतो, ठीक आहे. पुन्हा एकदा शॉर्ट रिव्हिजन करू आपण. हा एक न्युमरिकलनेस सॉल्व्ह करू. न्युमरिकल माझ्या माहितीप्रमाणे सीईटीला कशाला आलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं. युरिया विचारला गेला तर पॉइंट असा आहे, तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे नंबर ऑफ मोल्स. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स. तर नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला काय अपेक्षित असतं, तुम्हाला सिंपल नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे अटके. नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल्स काढण्याचा फॉर्म्युला आहे, मला वेगळ्या सेक्शन मध्ये लिहिले पाहिजे फॉर्म्युला. गिवन मास बाय मोला, काय फॉर्म्युला? गिवन मास बाय मोला, ठीक आहे. गिवन मास अपॉन मोलार मास, ठीक आहे. गिवन मास बाय मोलार मास, मग कॉम्पाउंड कोणताही असेल तो मॅटर नाही करत. तुम्हाला जर गिवन मास अपेक्षित आहे, मला कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे. कशाचे करायचे? तर युरियाचे कॅल्क्युलेट करायचे. तर युरियासाठी मला गिवन मास आहे 5.6 ग्रॅम. फक्त रिमेनिंग काय आहे? रिमेनिंग आहे मोलार मास. काय अपेक्षित आहे? मोलार मास. मोलार मास कॅल्क्युलेट कसं करायचं? तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. मोलार मास कॅल्क्युलेट करण्यासाठी आधी फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. नसेल तर तो दिलेला असेल, कारण सर्वच फॉर्म्युले तुमचे लर्न नसतात. मी जेई चा पेपर बघितला तर तुम्हाला ते फॉर्म्युले दिले असतात. तर मोलार मास किंवा तुम्हाला मेन्शन केलेलं असतं डायरेक्ट मोलार मास 60 येतो. मोलार मास ऑफ युरिया इज इक्वल्स टू 60, अशा प्रकारे गिव्हन थिंग तुम्हाला असतात. नेक्स्ट, तर 60 U तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आहे, तुम्हाला इथे दिलेलं नाही आहे. फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. काय पुट करणार तुम्ही? नायट्रोजन 2 तुम्ही कॅरी करणार, त्यानंतर इथे 14 म्हणजे कार्बन 1 कॅरी करणार, त्यानंतर हायड्रोजन जे आहेत ते किती आहेत? 4 हायड्रोजन आहेत, तर तुम्ही 4 हायड्रोजन कॅरी करणार. आणि राहिला प्रश्न तर ऑक्सिजन 1 कॅरी करणार. सर्वांच्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती, जनरल एवढ्या व्हॅल्यू माहिती असलं पाहिजे. नायट्रोजन 14 मास असतं, कार्बन 12 असतं, हायड्रोजन 1 असतं, ऑक्सिजन 16 U असतं. हे लर्न असायला पाहिजे. जनरली जे जे आपण डिस्कस करू त्यांचे तर लर्न असायलाच पाहिजे. आन्सर तुमचं येणार 60 U. काय येणार? 60 U. काय काय लर्न असायला पाहिजे? मी आता सांगितलं नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, सल्फर, सोडियम, हे काही लिमिटेड तुम्हाला लर्न यायला पाहिजे. मग आपला टार्गेट होता नंबर ऑफ मोल्स मीन्स गिवन मास अपॉन मोलार मास 60. आपण मोलार मास काढतोय, मॉलिक्युलर मास नाही, मोलार मास. तर आपण त्याला यू ला काय करणार? जी मध्ये करणार. त्याच्यामध्ये जी मध्ये करणार. हे मॉलिक्युलर मास नाही, मोलार मास आहे. तर मग 5.6 बाय 60 आणि जो मोल असतो तर त्याची व्हॅल्यू आपण काढणार. तर ती समथिंग काय येणार? समथिंग 0. मध्ये येणार. कशामध्ये येणार? 5.6 बाय 60. कशामध्ये येणार? 0.3. काय येणार 0 मध्ये? सिम्पल आहे, गिवन मास 60 असेल आणि 60 गिवन मास 60 असेल आणि मोलार मास 60 असेल, तर आन्सर काय येणार? 1 मोल. म्हणजे 60 ग्रॅमचा 1 मोल होतो. काय होतो? 1 मोल होतो. तर तुम्हाला किती दिलंय? 5.6 दिलंय ना. 5.6 चा 60 चा 1 मोल होतो, तर 5.6 चा किती होणार? समथिंग 0 होणार. जर तुम्हाला युरियाचे जे जेवढे मोल्स गिवन दिलेले आहेत ते 0.09 मोल्स गिवन आहे. मग मोलच्या फॉर्म्युल्यामध्ये कधीही मोलचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, गिवन मास बाय मोलार मास, ठीक आहे. कळाला फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड, कधीही तुम्हाला मोल्स माहिती असतील तर नंबर ऑफ पार्टिकल्स काढता येतं. तर नंबर ऑफ पार्टिकल्स मध्ये पार्टिकल्स ऍटम असतील किंवा आयन्स असतील किंवा कोणी असेल मॉलिक्युल असेल, तर ते फाइंड आउट कसे करायचे? नंबर ऑफ मोल्स इंटू अवोगॅड्रो नंबर. नंबर ऑफ मोल्स इंटू अवोगॅड्रो किंवा तो नंबर तुमचा लर्नर्स आहे, ठीक आहे. मग तुम्ही पुट करणार आणि आन्सर काढणार. मग इथे आपल्याकडे मोल्स किती होते? 0.09 होते. त्याला तुम्ही अवोगॅड्रो नंबर लर्न करून घ्या. हा अवोगॅड्रो नंबर आहे 6.022 × 10²³. तुम्हाला एवढे नंबर ऑफ मॉल्स मॉलिक्युल्स मिळणार. आपला प्रॉब्लेम सॉल्व, आपला प्रॉब्लेम सॉल्व. मग न्युमरिकल्सला सॉल्व कसं करायचं? तर मोल्स मध्ये न्युमरिकल आल्यानंतर मोल्स किंवा केमिस्ट्री मध्ये कोठे जाणार तुम्ही? तर मोल्स तुम्हाला फाइंड आउट करावे लागणार किंवा गिव्हन असणार. मग जिथेही मोल्सचा कन्सेप्ट आला तिथे तुमच्याकडे काय काय असणार तुम्ही असं विचार करणार. काय शिकलो आपण? तर आपण शिकलो मोल मीन्स एन इज इक्वल्स टू 1 मोलचं किंमत किती असतं? 6.022 × 10²³.
मग हे नंबर ऑफ यालाच म्हणतात अवगुण नंबर, याला आपण अवगुण नंबर म्हणतो. हे सर तुम्हाला लर्न झालं. मग तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय काय असं केलेलं असतं, तुम्हाला एक मॉलिक्युल दिलेलं असतं किंवा काही दिलेलं असतं, जर फॉर्म्युला माहिती असतो काय असतो फॉर्म्युला, आणि तुम्हाला सांग एक त्यासोबत एक गिवन मास असतं, काय असतं गिवन गिवन मास. मग एक फॉर्म्युला माहिती असला पाहिजे, गिवन मास माहिती असलं पाहिजे. मग आपण नंबर ऑफ मोल्स डायरेक्टली फॉर्म्युला यूज करणार, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू गिवन मास अपॉन मोलार मास. मग नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही फॉर्म्युल्यावरनं काय करणार, फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही गिवन मास मोलार मास करणार आणि गिवन मास डायरेक्टली पुट करणार तुम्हाला नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट केल्यानंतर तुम्हाला सेकंड क्वेश्चन विचारला जाऊ शकते, नंबर ऑफ मोल्स म्हणून कॅल्क्युलेट द पार्टिकल्स. कशावर फाइंड आउट करायचे आहे, मोलवर. सिंपल आहे, मोलला तुम्ही ह्या नंबरने मल्टिप्लाय करा, 6.02 × 10⁻², किंवा त्याला आपण हॅव करू, तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल मिळणार. पण जनरली अशा टाईपचा न्युमरिकल्स क्रिएट होणार पुन्हा पुन्हा येणार. ठीक आहे, काही इश्यू इथे काही? एवढा नंबर पाठ करायचा. मोल काय लक्षात आलं, मोल म्हणजे क्वांटिटी असते. मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला माहिती असलं पाहिजे, मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती नसेल तर काही इश्यू नाही आहे, पण मोलार मास दिलं असेल तरी तुम्हाला ते अप्लाय करता आलं. कुठे गेलो रे आपण? तर आपण युरियाचा प्रॉब्लेम सॉल्व केला, तर आपण इथे एक प्रॉब्लेम बघू. चलो चैतन्य काय वाटतं तुला वाचता येईल? कॅल्क्युलेट द नंबर ऑफ आयटम्स ऑफ युज ऑफ द फॉलोइंग. तुम्हाला नंबर ऑफ ऍटम्स फ्रॉम इच ऑफ द फॉलोइंग म्हणजे ऍटम्स म्हणजे फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, काय फॉर्म्युला आहे नंबर ऑफ ऍटम्सचा किंवा पार्टिकल्सचा? नंबर ऑफ पार्टिकल्स एकच फॉर्म्युला आहे, मोल इंटू अवोगॅड्रो नंबर. बरोबर आहे चौधरी? मग ते ॲटम्स असतील, ते मॉलिक्युल असतील, ते काय पार्टिकल असतील, आपल्याला तो इम्पॉर्टंट नाही. आपला फॉर्म्युला काय, नंबर ऑफ पार्टिकल्स मीन्स मोल इंटू अवोगॅड्रो नंबर. मग आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल शोधायचे आहेत, मग आपल्याला 52 मोल्स दिले, किती दिलेले आहेत, 52 मोल्स. मग 52 डायरेक्ट मोल्स आहेत ना ते, तर पार्टिकल कधी शोधायचे, नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ पार्टिकल्स मीन्स टू अवोगॅड्रो नंबर इंटू दिस मोल्स, 52 × 6.02 × 10⁻². काय मग बरोबर का भडके? हो एकदम सोपं आहे, बरोबर की नाही? तर आपण त्याला काय करणार, हे एवढं काही करणार नाही, हे विनाकारण लिहिले त्याने एक्सप्लेन केलेलं आहे, हे एवढं लिहिण्याची गरज आहे का? बिलकुल. आपला फॉर्म्युला काय आहे, सिंपल फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ मोल्स इंटू अवोगॅड्रो नंबर. ठीक आहे, विनाकारण एवढं करायचं. ठीक आहे, चला सेकंड आहे तुम्हाला काय, चलो सेकंड पॉइंट काय आहे, 52 U of Helium. तुम्हाला 52 U of Helium म्हणजे 52 ऍटॉमिक मास दिला. काय आहे ऍटॉमिक मास, म्हणजे 52 U आहे हेलियमचा आणि तुम्हाला सांगितलं आहे त्यामुळे नंबर ऑफ पार्टिकल्स होता. आता नंबर ऑफ पार्टिकल्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे n × अवोगॅड्रो, नंबर ऑफ पार्टिकल्स इज इक्वल्स टू n × अवोगॅड्रो नंबर. आपल्याकडे मोलही नाहीये आणि नंबर अवोगॅड्रो नंबर तर माहिती, पण आपल्याला मोल नाही आहे का? मग मूल नाही आहे तर आपल्याला मूल फाइंड आउट करावं लागेल की तुम्हाला हेलियम दिला आहे इन टर्म्स ऑफ यू दिला आहे, कसे इन टर्म्स ऑफ यू दिला आहे. मग यू वरनं आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढता येतील का? काय काढता नाही ना येते. हे बघा, आता जर जनरली थोडासा विचार करू आपण की आता जो हेलियम आहे, हेलियमचा फॉर्म्युला एच असतो माहिती, हेलियमचा फॉर्म्युला एच असतो, हेलियमचा ऍटोमिक मास माहिती तुम्हाला किती असतो, हेलियमचा मास किती असतो, हो हायड्रोजन वन असतो बरोबर, हा हायड्रोजन असतो. तर हायड्रोजन हेलियम वेगळा असतो, पिरियड टेबल ओपन करा, 4 नंबर त्याचा हेलियमचा मास किती असतं, 4 असतो. एवढं तर माहिती तुम्हाला हेलियमच्या एका ऍटमचा मास, 1 ऍटमचा मास 4 U असतो. ओके, मग तुम्हाला ऍक्च्युली 4 U एकाच मास असतं, एकाच मास 4 U, तर 52 मध्ये किती हेलियम असतील, 30, 52 डिवाइडेड बाय 4, 30 बरोबर आहे.
तो सिंपल आहे, तुम्हाला सांगितलं हाऊ मेनी हिलियम पार्टिकल, 13 पार्टिकल. एक आयडिया करायची गरज आहे का? एकाचं मास 4 आहे, यू आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला सांगितलं आहे मास टिकन 52, तर त्या 52 मध्ये किती हिलियम असणार? ऑब्विसली 52 बाय 4 करून टाकायचे, त्यामध्ये 13 U, बस 13 हिलियम, बस. बरोबर का? मोल कॉन्सेप्ट का नाही लावला, त्यांनी यू मध्ये दिलं ना, ग्रॅम मध्ये दिलेलं असतं आपण मोल मध्ये गेलो असतो. त्याने कशात आन्सर दिले आपल्याला, कशात आस्क केलाय? यू मध्ये. आपण म्हणून त्याला डायरेक्टली डिवाइड करून आन्सर काढू का? समजलं का रे? चलो याला एक्झाम्पल दुसरं घेऊ आपण. मला कार्बन 12 दिलाय, कार्बन आहे, कार्बनचं मास दिलं आहे, कार्बनचं मास मला सांगितलंय कार्बनचे पार्टिकल काढा, आणि तो दिला आहे 12 U. मी 12 U घेतलं, त्यामध्ये कार्बनचे पार्टिकल्स किती ते शोधा. कार्बनच्या एका पार्टिकलचं मासच 12 U असतो. 12 by 12 U एकच पार्टिकल घेतलाय ना, एकच पार्टिकल आहे तो, एकच पार्टिकल. सिम्पल अशा प्रकारे तुम्हाला तिथे जनरल थोडस मूर्ख बनवलं आहे, दुसरं काय. तुम्हाला आता हा नॉर्मल क्वेश्चन, हा जनरली आपण युज करतो. हिलियम 52 ग्रॅम घेतला, किती घेतला? 52 ग्रॅम वगैरे आलं म्हणजे आपला मेन फॉर्म्युला येऊन जातो, तो म्हणजे नंबर ऑफ मोल्स. काय असतो? नंबर ऑफ मोल्स गिवन मास अपॉन मोलार मास. गिवन मास 52 ग्रॅम आहे, ठीक आहे. मोलार मास आपल्याला हेलियमचं माहिती का? नाही. मग हेलियम हा एकटा असतो, त्याचं मास 4 U असतं. मोलार मास करायचं असेल तर ग्रॅम मध्ये करावं लागतं, 4 ग्रॅम. मग त्याचं ऍक्च्युअल मोलार मास किती असतं? 4 ग्रॅम. मग 52 डिवाइड बाय 4 ग्रॅम. तिथे किती मोल्स अवेलेबल आहे हिलियमचे? 13. मग 13 मोल्स मध्ये पार्टिकल किती इथे शोधायचं असेल तर नंबर ऑफ पार्टिकल इक्वल्स टू 13 नंबर ऑफ मोल्स इंटू एवोगॅड्रो नंबर. मग 13 मोल्स आणि एवोगॅड्रो नंबर काय? 6 × 10⁻²³. दीज आर द नंबर ऑफ पार्टिकल्स इन दिस 52 ग्रॅम. चौधरी कळतंय काय चाललंय? हे बघा एकदमच सोपं न्युमेरिकल्स आहेत, आणि सीईटी ला हे विचारतात, लिटरली सीईटी हे विचारतो किंवा कॉमन ज्याही एक्झाम आहे हे विचार, ज्या ज्या जनरल गव्हर्नमेंट एक्झाम्स वगैरे ते मोल्स मोल्स करत. तर अशा प्रकारे तुम्हाला मोल्स वरती कमेंट करता आलं पाहिजे. काय जोशी करते का? जोशी हो मयुरी, भरपूर दिवसांनी जॉईन केला लेक्चर, तर ठीक आहे. मग आपण इथून काय लॉजिक शिकलो, तर न्युमेरिकल कसे येऊ शकतो, तर तुम्हाला गिवन मास ग्रॅम मध्ये असेल तर सिंपल आहे, आपल्याला मोल फाइंड आउट करायचे, गिवन मास अपॉन मोलार मास फाइंड आउट करायचं आणि आन्सर काढायचं, आणि मोल आल्यावरती त्याला एवोगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय करायचं, तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल्स मिळते. दिस इज अवर लॉजिक. कळलं लॉजिक? नेक्स्ट आहे, तुम्हाला ऑलरेडी मोल दिले आहेत आणि पार्टिकल सांगितले, तर प्रश्न नाही, तर नंबर ऑफ मोल ला एवोगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय करा, तुम्हाला डायरेक्टली पार्टिकल नंबर ऑफ पार्टिकल्स मिळते. असं जर क्वेश्चन आला की तुम्हाला यू मध्ये दिला आहे म्हणजे ऍटॉमिक मास मध्ये दिला आहे, तर काय करायचं? त्यामध्ये पार्टिकल शोधायचे. तर एकाची व्हॅल्यू 4 असेल तर 52 ची किती असते हे तर मॅथ्सने आपल्याला शिकवलेलं असतं. एकाची व्हॅल्यू 4 आहे तर आज मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे 1 हेलियम जो असतो तो 4 U चा असतो, तर 52 मध्ये किती हेलियम असतात असं क्रॉस मल्टिप्लाय करून तुम्हाला आन्सर येईल. हे तर सिंपल मॅथ. हो सिंपल मॅथ्स 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 प्रॅक्टिस करा आणि चांगल्या प्रकारे मोल कॉन्सेप्ट क्लॅरिटी मध्ये आणा. लास्ट टॉपिक मध्ये आलो आपण, चॅप्टरच्या लास्ट टॉपिक आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस. आपल्याला आतापर्यंत आपण थोडस सॉलिड्स बद्दल बोललो, आता आपल्याला गॅसेस बद्दल डिस्कस करायचं. कशाबद्दल? गॅसेस मध्ये आपण काय डिस्कस करतोय, तर मेनी सबस्टन्सेस एक्झिस्ट इन गॅसेस, जनरल गोष्ट आहे, भरपूर गॅसेस मध्ये असतात. इफ यू फाइंड द नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस वी कॅन डू मोर कन्व्हिनियंटली बाय मेजरिंग द व्हॉल्यूम रॅदर दॅन द मास. केमिस्ट्री मध्ये 2 कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत, मास अँड व्हॉल्यूम. मास कोणाचा कॅल्क्युलेट होतो? जनरली सॉलिड्स अँड लिक्विड्स, सॉलिड्स अँड लिक्विड. गॅसेसचा आपण मास व्हॉल्यूम, मास आणि मास कसं आहे का, माझ्या रूम मध्ये गॅस आहे, तुम्ही त्याचा मास कॅल्क्युलेट करणार का? नाही. मी तो किती स्पेस ऑक्युपाय करतो हे कॅल्क्युलेट का? व्हॉल्यूम.
तो किती स्पेस ऑक्युपाय आहे तर करतो, तर मला व्हॉल्यूम काढता येतो. व्हॉल्यूम काढण्यासाठी सिंपल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन लागतं. मॅथ हा मॅथमॅटिक्सने सॉल्व होणारा कन्सेप्ट आहे. प्रेशर मॅथ्सने सॉल्व होतो का? नाही होतो का? प्रेशर मॅथ्सने नाही सॉल्व. या रूम मध्ये किती हो प्रेशर आहे कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही? वेगळे फॉर्म्युले त्याला. पण ह्या रूमचा व्हॉल्यूम किती आहे? डायमेन्शन घ्यायचे व्हॉल्यूम आहे ना, डायमेन्शन घ्यायचं आणि व्हॉल्यूम व्हॉल्यूम काढणं हे सर्वात इझी थिंग आहे. किंवा तुम्ही 10th पर्यंत शिकला असाल, म्हणजे ते जिओमेट्री का शिकता तुम्ही 10th पर्यंत जिओमेट्री? टू कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ द एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ एनी सरफेस. सिंपल रिझन आहे, आपला व्हॉल्यूम अँड एरिया फास्ट काढता येतो रॅदर दॅन दी प्रेशर अँड समथिंग. आणि मास, मास कॅल्क्युलेट केला तुम्ही, मास कसे कॅल्क्युलेट? मग आपण गॅसेस ज्या थिंग्स असतात त्यांचं आपण व्हॉल्यूम वरती जास्त कॉन्सन्ट्रेट करतो रॅदर दॅन मासेस. सॉलिड लिक्विड असेल तर मासेस आणि व्हॉल्यूम असेल तर व्हॉल्यूम, सॉरी सॉलिड लिक्विड असेल तर मासला आपण टार्गेट करणार, आणि जर आपल्याकडे गॅस असेल तर व्हॉल्यूमला, गॅस असेल तर व्हॉल्यूमला. मग हे असं काय केलं आपण? तर तुम्हाला सिंपल आहे, तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढायचे होते, गिव्हन मास दिलं होतं आणि मोलार मास. हे गिव्हन मास काय होतं? मास होतं ना, मास. म्हणजे आपण मोल्स कशावर फाइंड आउट केले? मास वरनं. का? सॉलिड असेल लिक्विड असेल, सॉलिड असेल आणि ते मेजर केलं असेल आपण स्प्रिंग बॅलन्स वरती केलं असेल, वेईंग मशीन वरती केलं असेल. पण आता आपल्याकडे गॅस आहे, माझ्याकडे मासचं कॅल्क्युलेशन नाही आहे, माझ्याकडे व्हॉल्यूम आहे. तुम्ही व्हॉल्यूम वरनंही मोल कॅल्क्युलेट करू शकतो किंवा करावं लागलं किंवा करावं लागलं. मग केमिस्ट जे असतात, केमिस्ट म्हणजे जे स्टडी करतात कशाचा केमिस्ट्रीचा, मग डेफिनेशन आहे वन मोल ऑफ एनी गॅस. एक गॅस असतो त्याचा वन मोल म्हणजे काय असतो? वन मोल, वन मोल ऑफ एनी गॅस ऑक्युपाइज दिस व्हॉल्यूम. म्हणजे माझ्याकडे गॅस आहे समथिंग, एक एक्स गॅस आहे आणि तो वन मोल आहे, तो किती आहे? वन मोल आहे. त्याचं व्हॉल्यूमशी काय रिलेशन आहे? तो व्हॉल्यूमशी रिलेशन आहे तो एवढा व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार, एवढा करणार, 22.4 dm³, म्हणजे लिटर, म्हणजे लिटर. तर 22.4 dm³ जर तो ऑक्युपाय करत असेल, आणि केव्हा? जेव्हा टेम्परेचर असेल 0 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर असेल 1 atmosphere. तर त्या म्हणजे माझ्याकडे माझ्याकडे एक गॅस आहे, तो त्याचं व्हॉल्यूम 22.4 dm³ आहे, टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे, प्रेशर हे 1 atmosphere आहे. तर मी म्हणणार त्या रूम मध्ये जो गॅस आहे तो 1 mole आहे, कारण त्याचा व्हॉल्यूम 22.4 आहे. जर तो गॅस 22.4 च्या डबल असेल, म्हणजे 44 पॉईंट किती असेल? 8 असेल. टेम्परेचर किती आहे? 0. प्रेशर किती आहे? 1. तर मी म्हणणार तो गॅस 2 mole आहे. तो गॅस म्हणजे मी मोल्स इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करणार. व्हॉल्यूम किती आहे? तेवढे मोल्स. 22.4 मीन्स 1 mole. 22.4 मीन्स 1 mole. कोणासाठी? गॅससाठी. चौधरी माझ्या माहिती प्रमाणे 3 times रिपीट झालेला क्वेश्चन आहे एनडीएला. समजलं? 3 times, 3 times हे जेव्हा बेसिक म्हणेल बेसिक यायलाच पाहिजे. समजलं? आता एनडीए निघणार नाही. चलो, तर कन्सेप्ट एकदम क्लिअर आहे. जेव्हा आपण गॅसेस मध्ये घेणार तर डोकं थोडं शिफ्ट करणार, मास वरनं फॉर्म्युला कशावर शिफ्ट होणार? तर नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस, जेव्हा गॅस असणार तेव्हा आपण व्हॉल्यूम मध्ये फॉर्म्युला लिहिणार व्हॉल्यूम ऑफ गॅस. काय लिहिणार? व्हॉल्यूम ऑफ गॅस अपॉन मोलार व्हॉल्यूम. काय? मोलार व्हॉल्यूम ऑफ द गॅस. आता हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर एकदम सिम्पल फॉर्म्युलामध्ये येऊ, जनरल फॉर्म्युला. नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस जर असेल तर आपण गिव्हन व्हॉल्यूम घेतो अपॉन दिस वन 22.4. काय? एका मोलचा, एका मोलार व्हॉल्यूम म्हणजे काय? एका मोलचा व्हॉल्यूम एवढाच असतो ना, तो चेंज होणार नाही. कोणताही गॅस असेल त्याच्या एका मोलचा व्हॉल्यूम एवढाच असतो. हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, कळलं? तुम्ही कोणताही गॅस घेतला त्याचा जर तुम्हाला मोल काढायचा असेल आणि तो व्हॉल्यूम मध्ये असेल तर डिवाइड बाय 22.4च करायचं आहे, कारण त्याच्या एका मोलची व्हॅल्यू 20.4च असते. मग त्याच्या आपला जेवढा व्हॉल्यूम जास्त तेवढे मोल जास्त, जेवढा व्हॉल्यूम जास्त तेवढे मोल.
एक मोल हा 22.4 चा जो सिलका रिपीट करतो आहे, डोक्यामध्ये व्हॅल्यू फिक्स झाल्या पाहिजेत. आणि नंबर ऑफ पार्टिकल काढायचे आहे, नंबर ऑफ पार्टिकल त्या गॅस मधले काढायचे, तर फॉर्म्युला तर नंबर ऑफ मोल्स इन टू एवढ ना, काय प्रॉब्लेम नाही, फक्त फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स मध्ये चेंज झालाय, फक्त कशामध्ये झालाय, नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे, आता इथे थोडेसे न्यू कंडिशन, ओल्ड कंडिशन आहेत बघा. आता एसटीपी कंडिशन, हे एसटीपी म्हणजे पुन्हा पुन्हा येणार, एसटीपी म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर, कळालं एवढं. केमिस्ट्रीत कोणी म्हटलं एसटीपी आहे म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर 0 आहे आणि प्रेशर हे 1 atmospheric आहे, दिस इज स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर कंडिशन. आणि ते आपण आधी 22.4 यूज करायचो. न्यू कंडिशन ह्या म्हणतात की थोडस कॅल्क्युलेशन मध्ये व्हेरिएशन आहेत. आता एसटीपी ला म्हणायचं मोल किती असतो, 22.771, आणि काय यूज करायचे, हो आता ते तुम्ही पेपर वाईज बघायचं तुम्हाला काय यूज करायचं आहे, ते दिलेलं असेल तुम्हाला, तुम्हाला दिले आहे 22.4 आपण यूज करायचं. चल पुन्हा रिपीट करतोय, काय चेंज आहे तो आपण एकदा बघू म्हणजे तुम्हाला क्लिअरिटी होईल. चेंज आपल्याला काय बघायचं आधी, चेंज आधी मूव्ह व्हायचं रे, याला बिग करू काय कन्सेप्ट आहे, तर आपण मोल्स हा कन्सेप्ट टू कॅटेगरी साठी यूज करतोय, मोल्स फॉर सॉलिड अँड लिक्विड, मोल फॉर गॅस. तर सॉलिड लिक्विडला आपल्याला जी क्वांटिटी चांगली मेजर करता येते त्याला मास म्हणतात, काय म्हणतात, मास. सॉलिडचं मास आणि लिक्विड, मग तुम्ही म्हणणार वॉटर माझ्याकडे आहे तर मी 1 kg ऑफ वॉटर इझिली कॅल्क्युलेट घेणार, तर बॅलन्स वगैरे ठेवणार तर मला 1 kg शोधणार, काही डाऊट आहे का, नाही. सॉलिड लिक्विडला मास ही काही वेगळी गोष्ट नाही पण गॅसेसला असं मास मी स्क्रीन वरती ठेवून कॅल्क्युलेट नाही, मला एरिया व्हॉल्यूम काढावा लागतो, काय काढावा लागतो, व्हॉल्यूम काढायला लागतो. गॅसेस मध्ये केमिस्ट्री जेव्हाही आपण डील करणार पुढे काही तर ती व्हॉल्यूम मध्ये होणार, आणि सॉलिड लिक्विड साठी जनरली मास होणार. तर मोल यासाठी फाइंड आउट कसं करायचं, हे मास असेल गिव्हन मास म्हणतात, बरोबर, हे गिव्हन मास आहे किंवा तुम्हाला मास दिलेलं असणार, बरोबर, आणि त्या मासला तुम्ही मोलार मास काय करणार, डिवाइड करणार. मोलार मास फाइंड आउट कसं करणार, तर तुम्ही फॉर्म्युला बनवणार, फॉर्म्युला त्याचं मॉलिक्युलर मास काढणार, त्याला यू मध्ये तुम्ही जी मध्ये कन्वर्ट करणार आणि प्रश्न संपणार. आणि हे मोल्स फाइंड आउट झाल्यानंतर तुमची नेक्स्ट स्टेप असू शकते की नंबर ऑफ पार्टिकल्स, तर तुम्ही नंबर ऑफ पार्टिकल साठी जेव्हा जाणार तेव्हा नंबर ऑफ मॉल्स इंटू काय करणार, अवोगॅड्रो नंबर करणार आणि प्रश्न संपणार. गॅसेस मध्ये फक्त थोडा चेंज करायचं आहे की हा जो गॅस आहे त्याचा मोल्स काढण्यासाठी तुम्हाला गिव्हन व्हॉल्यूम दिलेला असेल, म्हणजे व्हॉल्यूम दिलेला असेल, आणि तुम्ही खाली काय लिहिणार 22.4 हा फिक्स आहे, एका मोल साठीचा हा हा चेंज होणार, हा लिटर पर मोल असतो, एका लिटर साठी एवढा मोल असतो. कोणतेही गॅस घ्या त्याचं व्हॉल्यूम इथे टाका, आन्सर काढा, नंबर ऑफ पार्टिकल्स काढायचा फॉर्म्युला फिक्स आहे, ही जी एनची व्हॅल्यू येणार त्याला अवोगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय करा, सेम फक्त इथे हा नंबर डिवाइड करणार, इथे बॉटमला चेंज होत जाणार. सॉलिड गॅस सॉलिड लिक्विड मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला चेंज होणार, मोलार मास चेंज होणार, पण गॅसेस मध्ये बॉटम चेंज होणार. प्रत्येक गॅस साठी एकच मत, 1 mole कोणाचे असतो जगामध्ये तो 22.4 असतो. ट्रायल कंडिशन काय, एसटीपी टेम्परेचर 0 degree Celsius अँड प्रेशर 1 atm, हे कंडिशन असली पाहिजे, तिथे लिहिलेलं असलं पाहिजे एसटीपी, मग तुम्ही बॉटमला 22.4 घ्यायचे, काय मोलार मास नाही काय, मास कन्सेप्ट ना, मास क्लिअर आहे दोघांमध्ये, एवढं क्लीन असेल. ऑनलाईन करताय का रे, ऑनलाईन, यस पॉइंट बघा, कॅल्क्युलेट आता तुम्हाला सांगितलं, कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स अँड द मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया गॅस, डोक्यात क्लिक झालं पाहिजे, आपल्याला गॅस बद्दल बोलायचं आहे. आणि गॅस केजी दिला तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, आपल्याला गॅस व्हॉल्यूम दिलाय की अमोनिया गॅस आहे, त्याचं व्हॉल्यूम 72.7
67.2 DMQ आहे, म्हणजे 67.2 लिटर आहे. DMQ म्हणजे लिटर. जनरली बुक्स DMQ मध्ये युज करतात म्हणून मी लिटर मध्ये बोलत नाही. आपले कॅल्क्युलेशन ओव्हरऑल DMQ मध्ये डिपेंड केले जातात. मग 67.2 DMQ आहे आणि STP कंडिशन आहे आणि मोल्स बद्दल गप्पा होत आहे. आपला फॉर्म्युला तिथे प्रूव करणार आपण. काय फॉर्म्युला आहे? फॉर्म्युला तर फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ गॅस एफ एस टी पी. किती व्हॉल्यूम आहे? 62.7. अँड मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस तो फिक्स असतो. एका मोलचा एस टी पीला काय असतो? फिक्स असतो. 22.4 DMQ. मला डिवाइड करायचं मग तुम्हाला जे आन्सर येणार DMQ DMQ कॅन्सल होणार, मोलर राहणार. तिथे सिम्पल गोष्ट आहे, काही लिहिण्याची गरज नाही. नंबर ऑफ मोल्स मोल्स मध्येच असतो. नंबर ऑफ मोल्स मोल्स मध्येच असतात. तर याचा मीनिंग आहे की 22 ला 1 तर 67 ला किती? 3. सिंपल आहे ना कॅल्क्युलेशन. 22 ला 1 मोल होतो तर 67 ला किती होणार? तर हा जो गॅस घेतला 67 व्हॉल्यूम, हे 3 मोल्स आहेत. मग अमोनियाचे त्यात किती मॉलिक्युल्स आहेत? सिंपल आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इंटू अवोगॅड्रो नंबर. 3 इंटू अवोगॅड्रो नंबर म्हणजे काय? 3 × 6.022 × 10³. ते काय असेल तर लिहायचं इथे. एवढं इझी ते, एवढा इझी कन्सेप्ट. तसं हार्ड बिलकुल नाही आहे. कॉमन सेन्स वापरला तर एकदम इझी कन्सेप्ट आहे. फर्स्ट क्वेश्चन तर याच्यावरनं येतो, मोल्स काय असतात हे केमिस्ट्रीचं एकदम इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तुम्हाला मागचा लॉ आठवत नाही काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला मॅटर कळत नाही काही इश्यू नाही, पण तुम्हाला मोल नाही कळत तर नाही केमिस्ट्री. यात डाऊट असेल तर क्लिअर करा. चौधरी जोशी, ज्यांना कोणाला कळत नाही की सर हे मोल काय आहे, हे काय चाललं आहे, गिव्हन मास मोलार मास नसेल तर पुन्हा विचारा. चैतन्य ऑनलाईन काही डाऊट आहे कोणाला? पुष्कर मयुरी? नाही सर. ठीक आहे, तर मी असं कन्सिडर करतो की तुम्ही हे न्युमेरिकल्स मग आपण घेतले ते बरोबर बुक मध्ये लिहिणार. इम्पॉर्टंट गोष्टी लिहायच्या मी मधलं असं लिहित बसतो का? नाही, मला इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला हे न्युमेरिकल सॉल्व करता येतात का. ठीक आहे, शेवटी ते थिअरीला व्हॅल्यू नाही आहे. आपण पुढे बुक्स यूज करणार आहोत आणि टार्गेट वाईज करणार आपण, असं इकडे इकडे फिरणार आहोत. चलो नेक्स्ट. तर हे संपल्यानंतर केमिस्ट्री मध्ये पुन्हा एक गरज पडते, ती म्हणजे एक नवीन चॅप्टर आपल्याला कंटिन्यू करायचं आहे, तिचं नाव आहे. चलो चलो चलो, हे थेरी गिरी काही करायचं नाही. तुम्हाला 11 द्यायचं असेल तुमची स्कूल वाईज ठरवा तर काय करायचं. कारण हे संपलं कसं काय इथे एकच चॅप्टर होता, मध्ये पाठवून दुसरे चॅप्टर. मडगे प्रश्न विचार. काय नाही, काय डोकला तुम्ही? काय डाऊट आहे का इथे? कसं लोक म्हणतात की हार्ड असतं जे केमिस्ट्री वगैरे हार्ड असतं, म्हणून विचार विचार सर. मी तर लेक्चर पाहत असतो. बिलकुल, आपल्याकडे लक्षात ठेवा, एकेका वर्षामध्ये लोकांनी जेई मेन्स केलेला आहे, तुम्हाला टेन्शन घ्यायचं. आणि विशेष म्हणजे प्रत्येक केमिस्ट्री स्कोर ही चांगला. आपण एक नेक्स्ट चॅप्टर कंटिन्यू करतो आहे, इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री. तेव्हा केमिस्ट्री मध्ये अनालिटिक्स म्हणजे काय कॅल्क्युलेशन इम्पॉर्टंट असतात. चैतन्य काही डाऊट आहे का आपल्याला? यासाठी काही आपला बेस नाही आहे, आपला बेस बरोबर ना. आणि शिकण्यासाठी कधी मागे नाही राहायचं चैतन्य, बरोबर ना. कोणता? हे नंतरच्या गोष्टी, ऑलरेडी आपण थोडा सुरू केला बरोबर ना. मला टार्गेट आहे की तुमचं थोडं बेस बनावा आणि तुम्हाला पुढचे मार्क सोपवा. पाठ आहे माझं, माहिती आहे तुम्ही पाठ आहे. काय वाटतं तुला? मला काय माहिती सर, माझं म्हणणं आहे की डेलीचं आउटपुट पाहिजे बरोबर. तुम्ही काय करता, तुम्ही जगात काय करणार ते तुमचं प्रश्न आहे. तुम्हाला हे कळालं तर ऑब्विसली तुम्ही करेक्ट पाहता.
मला एवढं पाहिजे. मी सांगितलं तेवढं कळालं का? डन, तुमचा रिझल्ट आहे. सांगितलं कळत नाही मग प्रश्न आहे, मग मोठा प्रश्न आहे.